सरकार गेल्यानंतर या सरकारने तो ऑर्डिनन्स लॅप्स केला. आपल्या काळात जिल्हा परिषद निवडणुका घ्यायची परवानगी दिली 50% आरक्षणाच्यावर 57% आरक्षणाने परवानगी दिली. 57% आरक्षणाने जिल्हा परिषद निवडणूक घ्यायची परवानगी आम्हाला त्यांनी दिली. हे सरकार आलं तो कायदा व्यपगत केलाय, व्यपगत केला, नव्याने कायदा तयार केला नाही. आणि पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, तारीख लिहून घ्या, म्हणजे या खोटारड्या लोकांना आपल्याला उत्तर देता येईल. 50% आतल्या रिझर्वेशनचा मुद्दा कोणत्या दिवशी निघाला? तो निघाला 13/12/2019. 13 डिसेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितलं की के कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये असं म्हटलंय की प्रत्येक या ठिकाणी जिथे जिथे ओबीसीचं आरक्षण आहे त्या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोग तयार करून दर 10 वर्षांनी इम्पेरिकल डाटा तयार करा. आणि त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला सांगितलं की याचा कंप्लायन्स करा आणि पुढच्या तारखेला आम्हाला सांगा. हे 50% आतल्या आरक्षणाकरता होतं आणि त्याच्यात करायचं काय होतं? करायचं एवढंच होतं राज्य सरकारला, राज्य मागासवर्ग आयोग तयार करायचा होता आणि या आयोगाला इम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता एजन्सी नेमायची होती, बाकी काहीच करायचं नव्हतं. आणि तसं ऍफिडेव्हिट नेऊन सादर करायचं होतं. 50% आतलं 27% सगळं रिझर्वेशन वाचलं असतं. या सरकारने 15 महिने ऍफिडेव्हिटच केलं नाही. 7 वेळा सर्वोच्च न्यायालयामध्ये तारखा घेतल्या. शेवटच्या तारखेला मी म्हणतो नाही, त्या जजमेंटमध्ये लिहिलंय, जजमेंटमध्ये की राज्य सरकारला वेळ काढू धोरण करायचं आहे. हे गंभीर नाही आहे. हे लोक या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगितलेली कारवाई करत नाही आणि म्हणून आम्ही 50% आतलंही आरक्षण रद्द करतो. आणि संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. अरे जर मोदीजींचा संबंध असता तर उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण काय, मध्य प्रदेशात काय, तुमच्या छत्तीसगडमध्ये काय, तुमच्या राजस्थानमध्ये काय, हिमाचल प्रदेशमध्ये काय, उत्तराखंडमध्ये काय, या प्रत्येक राज्यामध्ये, देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये ओबीसी आरक्षण शिल्लक आहे. आणि तुमचे 15 महिने पूर्ण होता होता महाराष्ट्रातलं, केवळ महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण गेलाय. तुमचा यामध्ये काय डाव आहे आमच्या लक्षात येतोय.